शस्त्र दोन्ही चागवणारा एक असा आमचा शेर राजा, त्याचं नाव द्या गं. आता तुम्हाला एमआयएम खुश ठेवण्यासाठी तुम्ही नाव द्या गं तयार नाही. जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होतं, आम्ही 2015-2016 सारे प्रस्ताव तयार करत आणलाय. आता तो प्रस्ताव शेवटचा मंत्रिमंडळासाठी आहे. 5 वर्ष काही लोक विचारतात तुम्ही काय केलं. हो, आम्ही प्रत्येक पोस्ट ऑफिस पासून प्रत्येक विभागाची या संदर्भात एनओसी घ्यावी लागते, सर्व एनओसी घेऊन ठेवूयात. आणि आम्ही आमची सरकार आल्यावर हे या टर्म मध्ये करायचं ठरवलं होतं. आता प्रस्ताव तयार आहे कॅबिनेटचा. आता तुम्ही कॅबिनेटचा प्रस्ताव विचारार्थ आहे करा 2 दिवसात. जर खरंच एमआयएमच्या विरोधात तुम्ही असाल तर हा संभाजीनगरचा प्रस्ताव करा. पण तुम्ही एमआयएमचं तुष्टीकरण करायचं आहे म्हणून तुम्ही संभाजीनगर करत नाही. मी या अधिवेशनात पुन्हा हा विषय काढणार आहे. अरे गडकरी साहेब नाराज. महाराष्ट्राची विदेशी गुंतवणुकीमध्ये पिछेहाट झालेली आहे. कशात पुढे गेली महाराष्ट्र? कशात पुढे आहे? फक्त गुन्हेगारी, माफिया राज, किराणा दुकानामध्ये वाईन विकणे, गोरगरिबांच्या घरी किराणा देऊन त्यांचं जीवन फाईन करण्याच्या ऐवजी किराणा दुकानात वाईन विकून सरकारची तिजोरी फाईन करण्याचं पाप ह्या सरकारच्या माध्यमातून होते. वचन आहे, कुठे गेलं ते वचन? सरजी गुस्मानी येतो, हिंदू सडका आहे, हिंदू हे सडके लोक आहे असं म्हणतो. कुठे गेलं? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात अतिशय नीच शब्दाचा उपयोग होतो जो सामान्य कोणीही बुद्धिवादी व्यक्ती वापरणार नाही. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करता? आज देशामध्ये काश्मीर फाईल्स गा विधानसभेत मी स्वतः 92 आमदारांच्या हस्ताक्षर करून SGST मध्ये, स्टेट GST मध्ये सूट द्यावी अशी मागणी केली. तुम्ही त्या वाटण्याच्या अक्षता का होता? तुमचं जे हिंदुत्व आहे, एकदा काँग्रेसच्या नेत्यांना विचारा की शिवसेना हिंदुत्ववादी पार्टी आहे, तुम्ही त्यांच्या सोबत राहता का? त्या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसचे नेते योग्य पद्धतीने देतील. जम्मू काश्मीरमध्ये भाजपनी स्वतःच्या कंडिशनवर केली. भाजपनी त्यांना सांगितलं आणि जेव्हा असं लक्षात आलं तेव्हा भारतीय जनता पार्टीने एका सेकंदामध्ये सत्य गा पाठ दाखवली, गात मारली. तुम्ही स्वतःच्या कंडिशनवर केली आहे? जरा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय म्हणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना सांगा. जे घाणेरडं पुस्तक लिहिलं त्याच्यावर बंदी टाकायला आणि देशाची माफी मागायला सांगा. तुम्ही नवाब मलिकाच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेत नाही का? तुष्टीकरणासाठी. नवाब मलिक जर मंत्री नसेल तर काय महाराष्ट्राची 12.5 कोटी लोक उपाशी झोपणार आहे? कामधाम त्यांचं बंद होणार आहे? पण तुम्ही त्यांची खाती काढली. पण जनतेच्या पैशातून त्यांचा पगार, त्यांच्या स्टाफचा पगार सुरू आहे. म्हणजे जनतेने कशासाठी कर द्यायचा? तर जमीन ताडाच्या आरोपीची घेऊन आतंकवादी बॉम्ब स्फोट करणाऱ्यांना अप्रत्यक्ष सहभागी करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नेता करता. आणि आज काय हिंदुत्व राहिलं आहे? आम्ही आघाडी तोडण्यासाठी कधीच प्रयत्न करण्याची आम्हाला गरज नाही. जनतेनी आम्हाला निवडून दिलं, 2,30,00,000 मतं आम्हाला दिली. 161 आमदार आमचे निवडून आलेत. बैमानी झाली आणि इतिहास साक्षीदार आहे की अशी बैमानी करणारे बैमान लोक अनेकदा आपण पाहिले आहे. जनतेने निवडून दिलं होतं. काँग्रेसला झटका 44, राष्ट्रवादीला फटका 54, 100 आत होते, 100 सुद्धा गाठता आली नाही. आणि आज ते सांगताय की पावसात भिजगणी आमची सत्ता आली. तर मग उद्या लोकसभेची सत्ता आणण्यासाठी 24 तास पावसात भिजा. प्रतिक्रियेनंतर हे सगळं सुरू झालेलं आहे. त्याचं थेट म्हणणं आहे की किती प्रयत्न करा, आता एमआयएमला पुढे घेऊन आणलं तरी काही होणार नाही. एमआयएमचा काय संबंध आहे? तुम्ही एमआयएमला खुश ठेवण्यासाठी आणि खुश करण्यासाठी तुम्ही औरंगाबादचं नाव धर्मवीर, अरे 32 वर्षाचा एक तरुण